नमस्कार। आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। भूमिहीन अनुसूचित जाती आणि शेतमजुरांचं जीवनमान उंचवावं यासाठी राज्यात सुरू असलेल्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भूमिहीन शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा झाल्याचं चित्र दिसतंय। भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन मिळावं, त्यांनी फक्त मजुरीवरच अवलंबून राहू नये यासाठी शासनानं सुरू केलेल्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेचा लाभ सध्या जळगाव जिल्ह्याला मिळतो आहे। आपल्या हक्काची शेतजमीन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेत आपली शेतशिवारं फुलवली आहेत। मी आधी म्हणजे शेतमजूर होतो, भरपूर म्हणजे कष्ट केले, त्याच्यानंतर शासनाने आम्हाला जमीन दिली। जमीन दिल्यानंतर आम्ही विहीर खोदली, विहीर खोदल्यानंतर हे कांदे लावले, हे वांगे लावले, त्यानंतर आमचं म्हणजे कुटुंब एकदम आर्थिक परिस्थितीमध्ये होतं। आता आम्ही भरपूर म्हणजे केल्यानंतर आज म्हणजे आमचं चांगलं आता म्हणजे थोडंसं सुधारलं व आता करतोय आम्ही जमीन। या योजनेमुळे भूमिहीन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असल्यानं जास्तीत जास्त गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रुवल अग्रवाल यांनी केलं आहे। आम्ही आतापर्यंत 450 लाभार्थींना 1253 एकड इतकी जमीन आम्ही दिलेली आहे। यासाठी 50% अनुदान आहे खरेदीसाठी और 50% बिनव्याजी कर्ज ची सुविधा सरकार मार्फत दिली जात आहे। तो जास्तीत जास्त लोकांनी लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करते। स्वतःची जमीन, वहरलेला शेतमाळा आणि कायमस्वरूपी उत्पन्नाची हमी असा तिहेरी फायदा मिळत असल्यामुळे या गरीब शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।